अवैध धंद्यांवरती आदरणीय पुलिस अधीक्षक शाजी सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व अवैध धंद्यांवरती येवला तालुक्याच्या छापे टाकत टाकण्याची आमची मोहीम आयोजित केली होती। त्या दरम्यान मध्ये आम्हाला माहिती मिळाली की येवला ते मनमाड रोडवरती एक गाडी MH02CH1340 या गाडीतून देश आणि विदेशी दारूची वाहतूक मोठ्या प्रमाणात होत आहे अशी आम्हाला माहिती मिळाल्यानंतर आम्ही सावरगाव या ठिकाणी तिथे नाकाबंदी लावल्यानंतर सदरच्या पथकामध्ये आमचे API शिंदे साहेब, त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल पिसाळ, त्याच्यानंतर पोलीस कॉन्स्टेबल बनकर, पोलीस कॉन्स्टेबल गणेश बागुल असे आम्ही तिथे प्लेन क्लॉथमध्ये ठेवले आणि सदरची गाडी येताच त्या गाडीची तपासणी केली असता त्या गाडीमध्ये साधारणतः 97,556 रुपयाची देशी विदेशी दारू त्यामध्ये मिळून आलेली आहे। 12 बॉक्स त्यामध्ये मिळाले आहे आणि यामध्ये जो इसम आहे रामा दत्तू शिंदे नावाचा जो इसम आहे रानर चांदवरचा हा त्यामध्ये वाहतूक करताना मिळून आलेला आहे। त्यानंतर सदरची दारू ही कुठे घेऊन चालवत याबाबत आम्ही आर्थिक तपास करत आहोत। साधारणतः 3 लाखाची ती गाडी आणि 97,956 रुपयाचा हा विदेशी मद्य साठा आम्ही जप्त केला याबाबत अधिक तपास करत आहोत।